नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुजरात सरकारच्या विरोधात उस्मानाबाद येथे काँग्रेसची निदर्शने. गुजरात सरकार विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी. आता बातमी विस्ताराने. गुजरातच्या वडगाम मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या अटकेच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 26 एप्रिल रोजी निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात गुजरात सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या व आमदार मेवाणी यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. आमदार जिग्नेश मेवाणी यांना 3 दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील विश्रामगृहातून रात्री 11:30 सुमारास अटक केली आहे. पंतप्रधानांविषयी एक ट्विट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून गुजरात सरकार व भारतीय जनता पार्टीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. लोकशाही मूल्याची पायमल्ली करणारी ही अटक असून आमदार मेवाणी यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत आंदोलकांनी अटकेच्या घटनेचा तीव्र निषेध केला असून त्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट धीरज पाटील, मुख्य संघटक राजभाऊ शेरखानी, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवीर शिंदे, सेवादल अध्यक्ष विलास शाळू, मागसवर्गीय सेलचे सिद्धार्थ बनसोडे, जनरल सेक्रेटरी दादा पाटील, सरचिटणीस ऍडव्होकेट जावेद काजी, हरिश्चंद्र शेळके, विनोद वीर, उमेश राजे, विधिज्ञ विभागाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विश्वजित शिंदे, मानवाधिकार जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, बाबा पाटील किसान सेलचे जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष शहाजी मुंडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय राऊत, माजी शहराध्यक्ष समीउद्दीन मशायक, अयुब पठाण, सेवादल अध्यक्ष ऍडव्होकेट प्रणित डिगळे, अशोक बनसोडे, अब्दुल लतीफ यांच्यासह कार्यकर्ते मोठी संख्येने उपस्थित होते. महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.